लिंगायत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवावा अशी मागणी लिंगायत महासंघाने केली आहे. ओबीसीच्या 190 प्रमाणे वाणी नावाला असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी शासनाने शुद्धीपत्र काढावे ही मागणी सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही करत आहोत. मात्र शासन याकडे लक्ष देत नाही. 27 एप्रिल 2018 रोजी सोलापुरात मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात लिंगायत आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यास आज 3 महिने झाले आहेत. या आरक्षण पूर्तीसाठी काडीची हालचाल झाली नाही. सरकारच्या या दुर्लक्षामुळे लिंगायत समाज नाराज झाला असून समाजाच्या भावना तीव्र बनल्या आहेत. सरकारने जर लिंगायत आरक्षणाचा प्रश्न लवकर नाही सोडवल्यास समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल. म्हणून शासनाला विनंती आहे, आम्ही तोडफोडीवर विश्वास ठेवणारे लोक नाहीत. लोकशाही मार्गाने आम्हाला आरक्षण हवे आहे. सरकारने लिंगायत समाजाच्या भावना समजून घेऊन लिंगायतांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन लिंगायत महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन बिराजदार यांनी केले आहे. मागच्या सरकारकडे ही आरक्षणाची मागणी होती, त्याच्याही पूर्वीपासून ही मागणी लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आहे. मागच्या सरकारने काही पोटजातींना आरक्षण दिलं, लिंगायत समाजातील काही पोटजातींना आरक्षण दिलं आणि खरं म्हणजे आरक्षण पोटजातींना दिलं आणि मूळ जातींना आरक्षण दिलं आणि लिंगायतांना आरक्षण दिल्याचं आघाडी सरकारने त्यावेळेला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाला वाणी वीरशैव लिंगायत हिंदू लिंगायत आदी नावानं बोललं जातं. त्यांच्या कागदपत्रावरती पिशीवरती किंवा जी काही महसुली पुरावे जातीच्या आहेत अशाच वेगवेगळ्या नावाने आहेत. परंतु ह्या काही जाती म्हणजे काही वेगवेगळ्या जाती नाही. वाणी वीरशैव लिंगायत हिंदू लिंगायत ही एकाच जातीची नावं आहेत आणि ओबीसीच्या 190 प्रमाणे वाणी नावाला लिंग आरक्षण लागू झालेलं आहे ओबीसीचं. परंतु महाराष्ट्रामध्ये जवळपास 90% समाजाच्या टीशीवरती म्हणा किंवा मसुली पुराव्यावरती लिंगायत किंवा हिंदू लिंगायत अशी नोंद आहे आणि म्हणून वाणी नावाने मिळत असलेले लिंगायताला ओबीसीचं आरक्षण हे सगळ्या लोकांना लागू होत नाही. सरकारकडून म्हणलं जातं की तुम्हाला आम्ही आरक्षण दिलेलं आहे, ऍक्च्युली ते आरक्षण आम्हाला मिळत नाही आणि म्हणून त्यासाठी शासनाने शुद्धीपत्रक काढून वाणी लिंगायत वीरशैव हिंदू लिंगायत ही एकाच जातीची नावे आहेत असा नवा जीआर काढावा अशा पद्धतीची मागणी आहे. यावेळी विश्वनाथ मेटकरी, प्रभाकर धनगुंडे, मनोज पोद्दार आदी उपस्थित होते.